1990 सालापासून शरद पवारांचं चारित्र्य हनन करून बीजेपी राजकीय सत्ता वर्तुळात जाऊ शकेल असं बीजेपी नेतृत्वाला कायम वाटलं. 2020 साल आलं, आपण केलेल्या विकासापेक्षा शरद पवारांचं चारित्र्य हनन हाच बीजेपीचा निवडणूक प्रचाराचा मुद्दा असतो. आणि म्हणून प्रत्येक सभेत शरद पवारांवर टीका करणं, मोदींकडनं, शहांकडनं, फडणवीस साहेबांकडनं अविरत चालू असतं. 15 दिवसापूर्वी फडणवीस साहेब बोलले की शरद पवारांचं राजकारण संपलं, आता माझं सुरू झालं. राजकारण कोणाचं संपत नसतं. तुम्ही ईडीचा प्रयोग करून शरद पवारांचं राजकारण संपवणार असाल तर संतप्त महाराष्ट्र तुम्हाला उत्तर देईल. कारण का शरद पवार हे कुठल्या जाती धर्माचे नेते नाही, ते महाराष्ट्राचे नेते आहेत. आणि प्रगतिशील महाराष्ट्रामध्ये सिंहाचा वाटा राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या जर कोणाचा असेल तो शरद पवारांचा आहे. आणि त्यामुळे कधीही बँकेशी संबंध न ठेवलेले, 50 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधीही बँकेचे संचालक नसलेले पवार साहेब त्यांच्यावरती बँकेचा गुन्हा दाखल होतो. आणि भारताच्या इतिहासामध्ये बँकेमधल्या घोटाळ्यांमध्ये ईडीचा प्रवेश हा तर पहिल्यांदाच होतोय. त्यामुळे शरद पवारांच्या 10 दिवसाचा जो काही मागचा कार्यक्रम पार पडला आणि त्याला मिळालेला जो प्रतिसाद आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे अस्वस्थ झालेली बीजेपी ही ईडीला वापरते आहे. आणि महाराष्ट्राची जनता एवढी दुधखुळी नाही हे मला सांगायचं आहे.